नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सर्वायकल लिम्फॅडेनोपॅथी मानेच्या भागामध्ये येणाऱ्या गाठी, मग त्या पुढच्या भागात असू द्या किंवा मागच्या भागात असू द्या, या इथे गाठी का येतात, त्याच्याबरोबरच इथे सर्वायकल लिम्फ नोड्स म्हणून या ग्रंथी असतात त्यांना सूज येणे म्हणजे ह्या गाठी येणे, सर्वायकल लिम्फॅडेनोपॅथी या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. मग या गाठी कॅन्सरच्या असतात, टीबीच्या असतात की आणखीन कसल्या, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्याबरोबर त्याच्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती सुद्धा पाहणार. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नवन नवन व्हिडिओंच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर दाबा. आता हे सर्वायकल लिम्फ नोड्स हे आपल्या शरीरामध्ये मानेच्या भागामध्ये असतात, पण असेच लिम्फ नोड्स म्हणजे ह्या लिम्फ नोड्स म्हणजे काय तर संरक्षक ग्रंथी. ह्या ग्रंथी ज्या आहेत त्या आपल्या शरीरात जवळजवळ 700 ते 800 या ग्रंथी असतात आणि हे लिम्फ नोड्स आपल्या मानेच्या भागामध्ये, ॲक्झिलरी काखेमध्ये, पोटामध्ये, ग्रॉइन रिजनमध्ये, जांघेच्या भागामध्ये हे लिम्फ नोड्स लोकेटेड असतात. आता आपण आज बघणार आहोत ते सर्वायकल लिम्फ नोड्स म्हणजे मानेच्या भागामध्ये असणारे हे लिम्फ नोड्स संरक्षक ग्रंथी म्हणजे काय, कयांना सूज काय येते. तर त्याच्यामध्ये सर्वायकल लिम्फ नोड्स हे जे यांची मेन तीन कामं असतात, म्हणजे कोणत्याही जे लिम्फ नोड शरीरातले त्यांचे मेन तीन कार्य असतात, ती म्हणजे आपल्या शरीराला बाहेरून येणाऱ्या कोणत्याही बॅक्टेरिया व्हायरस पासून त्याचं संरक्षण करणे, दुसरं म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात आणणे, आणि तिसरं म्हणजे शरीरामध्ये पौष्टिक तत्वे न्यूट्रिशियस गोष्टी ज्या आहेत त्या शोषल्या जाणे, अशी तीन महत्वाची कामं हे लिम्फ नोड्स करत असतात. आता यांना सूज कधी येते, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा कोणत्याही व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा आपल्याला होतं तेव्हा त्या व्हायरसची फाईट करण्यासाठी ते लिम्फ नोड्स, ही लिम्फॅटिक सिस्टीम जी असते ती व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरात सोडते. आणि तुम्हाला माहीतच असेल की WBCs म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी ज्या असतात त्या आपल्या शरीरात संरक्षक पेशी असतात, ते बाहेरून आलेल्या व्हायरसशी त्या फाईट करतात. तर पण ह्या ही लिम्फॅटिक सिस्टीम जेव्हा जास्त प्रमाणात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी जी शरीरात सोडते तेव्हा या ग्रंथींना सूज येते. त्याच्यामुळे कोणतंही व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की मानेमधल्या या ग्रंथींना सूज यायला लागला. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की लहान मुलं जी असतात त्यांना ह्या गाठी ज्या असतात त्या प्रॉमिनंट दिसतात. तुम्ही जर त्यांना पाठच्या मानेच्या भागामध्ये या गाठी ज्या असतात त्यांना कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं व्हायरल तर त्यांना सर्दी खोकला झाला तर त्यामुळे त्यांच्या गाठी हे जास्त दिसतात. आता हे ज्या लिम्फ नोड्स आहेत त्यांना लिम्फॅडेनोपॅथी म्हणजे यांना सूज कधी येते, कोणत्या कारणामध्ये येऊ शकते, तर कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा घशामध्ये इन्फेक्शन होणे, सर्दी खोकला आहे किंवा कानाचे प्रॉब्लेम्स आहेत, डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत, अशा कोणत्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे या ग्रंथींना सूज येऊ शकते. आता त्याच्यामध्ये लक्षणं कोणती दिसतात, तर अशा या ग्रंथींना सूज आली की तिथे एखादी काही फर्म किंवा रबरी लाईक गाठ लागू शकते किंवा काही वेळा ती मुव्हेबल असते, ती हलते सुद्धा गाठ. त्याच्यानंतर तिथे कधी कधी गरमपणा वाटतो, तिथे दाबल्यानंतर पेशंटला दुखतं किंवा असंही पेशंटला थोडं थोडं दुखत असतं. असा प्रत्येक पेशंट हा वेगळा असू शकतो, काही ना त्या बिलकुल दुखत नाही, काही ना तिथे हात लावला तर तिथे टेंडरनेस असतो त्या दुखतात. त्याच्याबरोबर पेशंटला सर्दी खोकला असू शकतो, त्याच्याबरोबर पेशंटला अंग दुखणे, भूक न लागणे, काही वेळा पेशंटचं वजन कमी होणे, वारंवार कायम सर्दी खोकला राहत असेल तरी पण या गाठी पेशंटमध्ये दिसतात. तर ही झाली सर्वायकल लिम्फॅडेनोपॅथीची लक्षणं. आता या गाठींचं निदान कसं केलं जातं, तर डॉक्टर तुमची फिजिकल हिस्ट्री घेऊन की ही गाठ जी आहे ती किती दिवसापासून तुम्हाला आहे आणि तुम्हाला कोणता कोणता त्रास आहे, सध्या ॲट प्रेझेंट तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे का म्हणजे सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन आहे का, की त्याच्यामुळे ही गाठ आलेली आहे, किंवा बऱ्याच कालावधीपासून ही गाठ आहे आणि त्याच्याबरोबर तुमचं वजन कमी होत चाललंय, तुम्हाला भूक लागत नाही, कायम तुम्हाला खोकला राहत आहे, तर मग त्या केसमध्ये ही गाठ टीबीची तर नाही ना हे रुल आउट करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच कॅन्सरच्या जर गाठी बघायला गेल्या तर त्याच्यामध्ये त्वचेचा कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, थायरॉईड ग्लँडचा कॅन्सर आहे, त्याच्याबरोबर स्वरयंत्राचा वोकल कॉर्डचा कॅन्सर आहे, तर अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुद्धा ही लिम्फॅडेनोपॅथी गाठ येऊ शकते. त्याच्याबरोबर सर्वायकल लिम्फ नोड्स म्हणजे मानेच्या भागातच या गाठी आहेत की इतरत्र सुद्धा शरीरामध्ये या गाठी पसरलेल्या आहेत का, काखेमध्ये आहेत का, पोटामध्ये असं आहे का, किंवा ग्रॉइन रिजनमध्ये अशा गाठी आहेत का, हे रूल आउट करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे डॉक्टरचं डिटेल हिस्ट्री घेऊन तुमच्या ती गाठीच्या तपासणी, तिथला बारीक तुकडा म्हणजे बायोप्सी सुद्धा केली जाते, काही वेळेला या केसमध्ये सिटी स्कॅन आणि MRI सुद्धा जरुरी असतो. अशा प्रकारे या गाठीचे निदान होऊ शकते. काही लहान मुलांमध्ये बघितलं तर शक्यतो व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे त्यांना जर गाठी आल्या ना तर त्यांचं जसं इन्फेक्शन बरं होईल ना तसं या गाठी आपोआप कमी होऊन जातात, त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आणि त्याच्यामध्ये पण मुलं जर सारखं त्यांना टॉन्सिलचा त्रास असेल, ते थंड गोष्टी जर फ्रीजमधल्या खाते असतील, तर तिथे त्या गाठीनं सूज किंवा त्याला लिम्फ नोड्सचं स्वेलिंग असू शकते.
तर आता हे तुम्हाला जर अशा प्रकारचे असतील आणि बरेच दिवसापासून जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहे जी या गाठींसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्याच्यामध्ये मी आज होमिओपॅथिक औषधं सांगणार आहे ती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर घ्या. होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर ही औषधं घ्या, कारण ती गाठ कसली आहे हे रूल आउट होणे फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट औषध आहे बरायटा काफ 30. हे औषध ज्या पेशंटला वारंवार थंड खाल्ल्यामुळे थंड वस्तूंमुळे त्रास होतो, पेशंटला घशामध्ये सूज येते, वारंवार थ्रोट इन्फेक्शन असतं, टॉन्सिलचा त्रास असतो आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारची सर्व्हायकल इन्फेक्शन असेल तर ते पेशंट बरायटा काफ 30 हे औषध 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकतात, डिरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय. सेकंड नंबरचं औषध आहे फायटोलॅट कार्ड गँड्रा मदर टिंक्चर. हे औषध सुद्धा ज्या सर्व्हायकल इन्फेक्शनमध्ये पेशंटला टॉन्सिल्स घशामध्ये रेडनेस आहेत, घशाला लाल झालेला आहे, रिकरंट त्यांना थ्रोट इन्फेक्शन होत असेल असा जर त्रास असेल तर ते पेशंट फायटोलॅकार्ड डिकँड्रा मदर टिंक्चर 10 थेंब 1/2 कप कोवळ पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकतात. नंबर 3 औषध आहे कॅल्केरिया फ्लोअर 6x. यामध्ये ह्या गाठी जर शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये गाठी असेल, हार्ट किंवा सॉफ्ट अशा कोणत्याही प्रकारच्या गाठीसाठी, सणांमध्ये असणाऱ्या गाठी याच्यासाठी सुद्धा कॅल्केरिया फ्लोअर 6x हे औषध अतिशय उपयुक्त असे आहे. हे ह्या गोळ्या तुम्हाला 4-4 गोळ्या दिवसातून 3 वेळा चोखायच्या आहेत. नंबर 4 मेडिसिन आहे बेलाडोना 30. हे औषध जर त्या गाठींमध्ये तुम्हाला हीट निर्माण झाल्यासाठी, म्हणजे गर्मी वाटत असेल, तिथे थोडीशी लाली आल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही बेलाडोना 30 औषध घेऊ शकताय. हे औषध सुद्धा तुम्ही 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय. अशी ही सर्वायकल लिम्फेडनोपतीचा तुम्हाला त्रास असेल किंवा अशा गाठी आल्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही औषधं घेऊ शकताय. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.